नमस्कार मित्रांनो, ऐकोनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महर्षी संदीपनी ऋषी यांचे आश्रम. जर तुम्ही उज्जैनला आलात तर संदीपनी ऋषी यांच्या आश्रमाला नक्की भेट द्या. महाकालेश्वर मंदिरापासून साधारणतः 6 किलोमीटरच्या अंतरावर संदीपनी ऋषी यांचे आश्रम आहे. या आश्रमामध्ये तुम्ही जसे प्रवेश करता तुम्हाला उजव्या बाजूला भगवान श्रीकृष्ण यांच्या पाठशाळेचे दर्शन होते. पाठशाळेचे दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला समोर महादेवांच्या पिंडीचे दर्शन घडते. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला संदीपनी ऋषी यांनी ज्या 14 कला त्यांच्या शिष्यांना शिकवल्या होत्या त्या सर्व कला चित्रीकरणाद्वारे तुम्हाला भिंतीवर दिसून येतात. अगदी सुंदर आणि सुबक अशी चित्रकला तुम्हाला इकडे बघायला भेटते. ज्या कला त्यांनी त्यांच्या शिष्यांना शिकवल्या होत्या त्या सर्व कला तुम्हाला ह्या चित्रीकरणाद्वारे बघायला भेटतात. जसे तुम्ही बाहेर येता तुम्हाला सर्वेश्वर महादेवाचे दर्शन घडते. चला आता आपण थोडक्यात श्री ऋषी संदीपनी यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. संदीपनी ऋषी हे त्यांच्या 7 पुत्राच्या वियोगाने काशी सोडून उज्जैन येथे आले होते. उज्जैन येथे त्यावेळी दुष्काळ पडला होता. संदीप ऋषी आता आश्रम असलेल्या ठिकाणी त्यांच्या पत्नीसह एका झाडाखाली बसले होते. त्यांच्या मुखावरील तेज पाहून लोकांना ते कोणीतरी संत महात्मा आहेत असे लक्षात आले. हे आपल्याला दुष्काळापासून वाचवू शकतील, आपण यांना शरण जाऊया असे लोकांनी ठरवले. संदीप ऋषी यांनी याच ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्याने भगवान शिव यांनी त्यांना दर्शन दिले आणि महाकाल मंदिर इकडे जोपर्यंत असेल तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले. भगवान शिवाने यावेळी संदीपनी ऋषी यांना स्वतःसाठी काहीतरी मागण्यास सांगितले, परंतु संदीपनी ऋषी यांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. परंतु त्याच्या पत्नीने मातृप्रेमापोटी त्यांचे मृत 7 पुत्रांची अभिलाषा व्यक्त केली. यावेळी शिवाने गीतेतील कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन हे वचन सांगून फळाची अपेक्षा न करता कर्म करा, कर्माचे फळ तुम्हाला मिळणारच असे सांगितले. तसेच तुम्ही येथे गुरुकुल स्थापन करा. द्वापरयुगात या गुरुकुलात शिकण्यासाठी 2 विद्यार्थी येतील. ते विद्यार्थी गुरुदक्षिणा म्हणून तुमचे पुत्र आणून देतील असे सांगून शिव बेलपत्रात अंतर्धान पावले. याच बेलपत्रात एक शिवलिंग प्रकट झाले, तेच सर्वेश्वर महादेव. या शिवलिंगाच्या जलधारेमध्ये वेटोळे घातलेला स्वयंभू शेष आहे. या शिवपिंडीवर धानस्थ ऋषीचिन्ह आहे. या मंदिराच्या आत एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकृष्ण अध्ययनासाठी आणि शिवेच्या पूजेसाठी बसत. ही शिळा चौकोनी आहे. या मंदिराच्या बाहेरील नंदीची प्रतिमा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आत्तापर्यंत सर्व शिवमंदिरामध्ये नंदी बसलेल्या स्थितीत आपण पाहतो, परंतु या ठिकाणी नंदी उभा असलेला दिसतो. संदीपनी ऋषी प्रतिदिन स्नानासाठी गोमती नदीवर जात असत. ते एवढ्या लांब जात असल्याचे पाहून 11 वर्षाच्या श्रीकृष्णाने त्यांनी शिकवलेल्या कलेद्वारे गोमतीचे जल आश्रमाच्या ठिकाणी आणू का असे विचारले. त्यावेळी संदीपनी ऋषी ना हा 11 वर्षाचा विद्यार्थी म्हणजेच प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे हे माहीत नव्हते. श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा आग्रह केल्यावर त्यांनी श्रीकृष्णाला सांगितले, तुला शक्य असल्यास गोमतीचे जल आण. श्रीकृष्णाने त्यांच्या धनुष्यावर बाण चढवला. ते पाहून गोमती नदी थरथर कापू लागली. तिने त्या ठिकाणी येऊन श्रीकृष्णाला दर्शन दिले आणि अनेक युगे येथे राहण्याचे आश्वासन दिले. या कुंडात संदीपनी ऋषी स्नान करत असत. मित्रांनो,
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.